शेतकरी बंधू नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, अनुदानला बिल मिळणार नर्सरी. आपल्याकडे आता जे साई सरबती लिंबूचं लोडिंग चालू आहे, हे लोडिंग श्री विठ्ठल राजाराम आवारे मुक्काम पोस्ट अनुज तालुका खंडाळा. आता हे लोडिंग जे चाललेलं आहे, साई सरबती लिंबू 2.5 वर्षाचं रोप, रोपाची उंची बघू शकतो आपण. अशा प्रकारचे हे रोप लावले की अगदी आपल्याला 1 वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होते. रोपाचं खतपाण्याचं नियोजन आपल्याला मिळत असतं, त्या पद्धतीने करायचं आहे. रोप लावल्यापासून 1 वर्षामध्ये झाडाची वाढ चांगली होते, उत्पादनही घेता येतं आणि झाडाचं आयुष्यमान 22 ते 25 वर्षे आहे. महाराष्ट्रात आपण जवळजवळ आत्तापर्यंत 100 हेक्टरवरती लागवड आहे आपली ही साई सरबती लिंबू. साल पातळ, रस भरपूर, अगदी घसाने लिंबू लागतात आणि बागेचं आयुष्यमान जास्त आहे. तर आवारे साहेबांनी हे जे बुकिंग केलेलं आहे, काल बुकिंग केलेलं आहे, लगेच आपल्याला अशी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शेतकरी बंधूंना अनुदानला बिल मिळतं आणि साल पातळ, रस भरपूर, एक्सपोर्टला पण लिंबू चांगला चालतो, मागणी भरपूर प्रमाणात असते असा हा कागदी लिंबूचं लोडिंग बघू शकतो आपण. शेतकरी बंधू, हे 27/6 आवारे साहेबांचं लोडिंग खंडाळ्यासाठी. आता साई सरबती लिंबू म्हटलं तर हिचं वैशिष्ट्य म्हणजे घसाने लिंबू लागतात, साल पातळ, रस भरपूर. आता लिंबूला जो भार आणतो आपण, हस्तभार. आता लिंबूमध्ये जर म्हटलं, हे रोप काढा मावशी, हे रोप इकडलं बाजूला ठेवा, दुसरं अंदर ठेवा, ते बाजूला बाजूला ठेव, बाजूला मागे ठेव. सांग बघू शकतोय आपण, जे लिंबू लागवडीचं जर म्हटलं तर 15x15 एकरामध्ये 200 रोपं लावायचे आहेत आणि आता 2.5 वर्षाचं जर रोप लावलं तर 1 वर्षात त्या झाडामध्ये चांगली फळधारणा चालू होत्या. आता हे लिंबूला ताण देण्याचा जो भार आहे, साधारण आपण ऑगस्ट सप्टेंबरला या झाडाला शेंडी कट करायचे, पाणी बंद करायचं. पानगळ झाल्यानंतर साधारण खडकाळ जमीन असेल तर आपल्याला 3 आठवडे ते 1 महिन्यामध्ये आणि काळी जमीन असेल तर 1.5 महिना या झाडाला आपण पूर्ण पाणी बंद केल्यानंतर पानगळ होते. पानगळ झाल्यानंतर आपण याला बूम फ्लावर आळवणी पण 1 लिटर पाण्याला 3 मिली आणि फवारणी 1 लिटर पाण्याला 3 मिली हे ज्यावेळी आपण करतो त्यावेळी झाडाला फुलकळी निघते आणि अगदी आपल्याला लिंबू वर्षभर मिळतात. याला साई सरबती लिंबू, याचं वैशिष्ट्य म्हणजे साल पातळ, रस भरपूर प्रमाणात आणि अगदी लिंबू एक्सपोर्टला. अंदुती रोप काढ, शेंडा मोडला, ते दोन्ही पण ठेव बाजूला, बाजूला ठेव पाहिजे, माझा रीती लाव तिथं दिवस बघू शकतोय. जे आपल्याला खराब रोप वाढते ते बाजूला काढले जाते. आता लिंबू जर म्हटलं तर लिंबूसाठी आपण अनुदान म्हटलं तर आपण भाऊसाहेब पणकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या योजनेसाठी अनुदान घेऊ शकतो. भाऊसाहेब पणकर रोजगार हमी योजना आणि नानाजी देशमुख योजना ह्या योजना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी राबवल्या जातात. आता शेतकरी बंधू आज रोपं घेतात पण त्यांना जर आपण जे रोपं देताना बिल देतो आहे हे बिल जपून ठेवायचं आहे, कारण फळबाग योजनेमध्ये ज्यावेळी शेतकरी बंधू फॉर्म भरतील त्यानंतर त्यांना मंजुरी मिळेल, त्यानंतर जे आपलं बिल लागतं ते बिल आपण बाय पोस्ट स्पीड पोस्टनं पाठवत असतो, जेणेकरून शेतकरी बंधूंना अनुदान मिळावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आज रोपं घेतली की आजची तारीख पडणार, त्यासाठी आम्ही शेतकरी बंधूंना कच्चं बिल देत असतो, ते कच्चं बिल शेतकरी बंधूंनी जपून ठेवायचं आहे. आता रोप लावते वेळी जर म्हटलं तर खड्ड्यामध्ये आपण शेणखत, निंबळपेंड, थिमेट हे सर्व टाकून पिशवीपण रोप लावायचं आहे आणि त्यानंतर ह्युमिक ॲसिड आणि 12 एक्सरची आळवणी द्यायची आहे. त्याचबरोबर आज पावसाचे दिवस जे चालू आहे त्यासाठी 22 टीन 125 ग्रॅम ह्युमिक ॲसिड आपल्याला 1/2 किलो लागणार. आता ही जे 150 रोप आहे त्यांचं प्रमाण आपण आज व्हिडिओमध्ये ऐकतो. आवारे साहेबांनी जे लिंबू लागवडीचं नियोजन आहे, आता ही रोपं आल्यानंतर 4-8 दिवसांनी लागवड करायची, आपल्या वातावरणात रोपं स्टेबल झाली पाहिजेत नंतर ही जी लागवड करायची आहे. त्यासाठी आपल्याला ह्युमिक ॲसिड 12x61 आणि 22 टीनची आळवून द्यायची आहे. दुसऱ्यांनी 7व्या दिवशी 1 महिन्यानं त्याला DAP रिंग पद्धती देऊन शेंडे कट करायचे आहेत. त्यानंतर कीटकनाशक, बुरशीनाशक, हमला 22 टन ही फवारणी प्रत्येक आमोशाला पौर्णिमेला आदल्या दिवशी घ्यायची. त्याचबरोबर त्यामध्ये युरिया, जेणेकरून झाडाला फटवा चांगला यावा. त्याचबरोबर लिंबूला
सहा महिन्यातून एकदा ब्ल्यू कॉपर आणि 1919 आळवणी द्यायची आहे. त्यामुळे झाडाच्या मुळांना कडकपणा येऊन झाडाची वाढ फास्ट मिळते. लिंबूचं पीक असं आहे की 22 ते 25 वर्षापर्यंत ही बाग चालते. त्याचबरोबर शेतकरी बंधूंना कमी खर्चामध्ये कमी कष्टामध्ये उत्पादन देणारी ही लिंबूची साई सरबती जात, खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. महाराष्ट्रातली मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात, अगदी तयार झाडे पण मिळतात. खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, त्याचबरोबर रोपांच्या बरोबर सर्व नियोजन मिळत असतं. त्यासाठी शेतकरी बंधू जर चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा, आपल्या मित्रपरिवारांना शेअर करायचा. अंधरूप काढते बाजूला बाजू ठेव. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. बघू शकतो रोपाचं खोड आणि रोपाची उंची. अंधरूपार बघू उंची किती आहे रोपाचं. उभार बघू शकतो शेतकरी बंधू रोपाची उंची. अशा प्रकारचे लोडिंग चाललंय. शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळणार. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला शुभ दिवस असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी बंधू, आजचं 27/6/2024 लोडिंग साई सरबती लिंबू 2.5 वर्षाचं रोप बघू शकतो. अशी थप्पी लावलेली असते. ही रोपं आपल्या इथं आल्यानंतर रोपं 3 पट्टा लावून 1-8 दिवस ठेवून नंतर लागवड करायची आहे. आता व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर लागवडीपासून भार धरण्यापर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती घेतलेली आहे. असेच व्हिडिओ आपल्याला मिळण्यासाठी चॅनलवरती सतर्क आपल्याला सतत व्हिडिओ येत राहतील. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक द्या, शेअर करा. अधिक माहितीसाठी नंबर दिलेला असतो, संपर्क करा.